शेतकरी मित्रांनो आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीनच्या अशा निवडक काही जाती सांगणार आहे ज्या की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपल्याला भरपूर सारं उत्पन्न देऊ शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मोजक्या अशा व्हरायटी ज्या की दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकतात सर्वप्रथम हा जर व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आपण हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा कारण शेती जगतातील नवनवीन माहिती मी रेग्युलर तुमच्यासमोर घेऊन येतच असतो आणि सोयाबीनविषयी संपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवरती रेग्युलर टाकणारच आहोत तर खत व्यवस्थापन कसं करायचं फवारणीचं व्यवस्थापन कसं करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक दोन टॉपच्या व्हरायटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिली व्हरायटी आहे के डी एस सातशे त्रेपन्न ही व्हरायटी मित्रांनो खूप चांगली आहे जिला फुले किमया या नावाने ओळखलं जातं आपण आता जर बघितलं तर रेग्युलर आपण काय करतो जे एस तीनशे पस्तीस हे वान आपण रेग्युलर पेरतो पण या जे एस तीनशे पस्तीसला आता जास्त करून ॲवरेज येत नसल्या कारणानं हे व व्हरायटी जर आपण थोड्या बाजूला ठेवली आणि ही सातशे त्रेपन्न जी व्हरायटी आलेली आहे ही व्हरायटी जर केली तर आपल्याला यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं याच्यामध्ये समोरची एक व्हरायटी मी निवडलेली आहे मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा आता ही व्हरायटी सुद्धा खूप चांगली आहे आणि ह्या व्हरायटी मी निवडल्यात कशामुळं की ह्या व्हरायटी जर आपल्या सोयाबीन कापणीला जरी आलं तर कापणीच्या वेळी सुद्धा शेंगा फुटणार नाहीत ते सोयाबीन पाऊस जरी चालू असला चा त्यामध्ये सुद्धा खराब होणार नाही अशा व्हरायटी ह्या निवडलेल्या आहेत यामध्ये एस सहाशे बारा ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आपण याच्यामध्ये करू शकतो सोयाबीनमध्ये करू शकतो आणि याचं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं याच्या समोरची व्हरायटी आहे मित्रांनो जे एस त्र्याण्णव झिरो पाच जशी जे एस तीनशे पस्तीस होती तशी जे एस ती त्र्याण्णव झिरो पाच ही सुद्धा पेरणी करण्यासाठी खूप चांगली आहे याचा अव्हरेज सुद्धा आपल्याला चांगलं मिळतं याच्या समोरची एक व्हरायटी गेल्या वर्षी लवकर येणार दोन हजार दोन असे हे जे वान आहेत ही लवकर येणारी वान आहेत यांनी सुद्धा गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात मार्केट तयार केलं होतं ती सुद्धा व्हरायटी तुम्ही लवकर येणाऱ्या वानामध्ये घेऊ शकता आणि याच्या समोरची व्हरायटी म्हणजे भरपूर शेतकरी मित्र म्हणत असतील केडीएस चे दोन टॉपचे वान सध्या मार्केटमध्ये गा असतात त्याच्याविषयी सांगा तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये गेल्या वर्षी आपण मी स्वतः माझा अनुभव सांगतोय आणि हे जे वान मी निवडलेत हे माझे स्वतःच्या अनुभवाचे आहेत आणि शेतकरी मित्रांचेसुद्धा या वानांबद्दल खूप चांगल्या प्रकारचे चा अनुभव आहेत आता मी तुम्हाला के डीएस सातशे सव्वीस जे मागच्या वर्षी मी स्वतः केलं होतं एक, एक एकरमध्ये जवळपास साडेसतरा क्विंटलचं ॲव्हरेज आपल्याला बेडवरती आलं होतं आणि ते वान आता मी यावर्षी तुम्हाला शे शेवटी का सांगतोय मागच्या वर्षी भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांच्या काही प्लॉटवरती एलो मोजाकच्या मोजाकमुळं ते प्लॉट खराब झाले होते काही काही प्लॉट एकदमच उधळ आपल्या भागामध्ये जशी लागली होती तशी बुरशीजन्य आधार आजारामुळे उधळण लागल्यामुळं ती काही काही प्लॉट खराब झाले होते पण काही काही भागामध्ये केडीएस सातशे सव्वीस हे वाण एकदम टॉपला ठरलेलं होतं माझ्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा टॉपला ठरलेलं होतं तुम्हाला जर तु तुमच्या भागामध्ये जर कोणी गेल्या वर्षी के डी एस सातशे सव्वीस केलं होत असेल आणि जर तिथं चांगलं सोयाबीन आलं असेल तर तुम्ही यावर्षीसुद्धा के डी एस सातशे सव्वीस हे वान तुम्ही निवडू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सध्या टॉपची व्हरायटी टॉपची व्हरायटी म्हणून जिकडं तिकडं गाजते के एस नऊशे ब्याण्णव ज्याला फुले दुर्वा या नावाने ओळखलं जातं ही काही खूप टॉपची व्हरायटी नाही आहे मित्रांनो ह्या ज्या मी पहिल्यापासून व्हरायटी तुम्हाला सांगत आलो आहे आता या व्हिडिओमध्ये तर अशीच एक व्हरायटी आहे आपण कुठल्याही सोयाबीनच्या पिकाची जर चांगली स्व निगराणी जर केली फवन व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर कुठलंही सोयाबीन आपल्याला चांगल्या प्रकारचं ॲवरेज देऊ शकतं के एस नऊशे ब्याण्णवकडे जास्त पळण्याची यावर्षी गरज नाही आहे पुढच्या वर्षी सगळीकडे मार्केटला याचं बियाणं उपलब्ध होणार आहे त्यामुळं के एस नऊशे ब्याण्णवची सुद्धा व्हरायटी चांगली आहे पण जास्त दुप्पट तिप्पट उत्पन्न देणारा अशी व्हरायटी नाही आहे त्यामुळे तुम्ही नऊशे ब्याण्णवचं जर बियाणं तुम्हाला भेटत असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता बाकी अशा ह्या व्हरायटी मी काही ज्या निवडक सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही तुम्ही कोणती व्हरायटी ते मला नक्की कमेंट करा सोयाबीन पिकाविषयी काही प्रश्न असेल तेही कमेंट करा याच्यासमोरचा व्हिडिओ मी तुम्हाला सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयी मी तुम्हाला देणार आहे जे कोणी शेतकरी मित्र खरंच नवीन चॅनलला बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृषी मंथनला सबस्क्राईब करा धन्यवाद